नमस्कार, मी शुचिता नंदापूरकर फडके. द अल्टिमेट गाईड टू गर्भसंस्कार या डॉक्टर नूतन पाखरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाची मी अनुवादिका आहे. हे इंग्लिश पुस्तक आम्ही मराठीत अनुवादित केलं आहे गर्भसंस्कार सर्वोत्तम मार्गदर्शिका ह्या नावाने. आज या पुस्तकाच्या प्रवासाबद्दल तुमच्याशी बोलायला मी इथे आले आहे. सगळ्यात आधी मला नूतन पाखरे यांचे मनापासून आभार मानायचं वाटतात. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि हे पुस्तक माझ्या हातात सोपवलं. इतकं सुंदर आणि अभ्यासपूर्वक पुस्तक आहे की ह्याचा अनुवाद करताना मला सतत एक ताण होता की माझ्या हातून या पुस्तकाला पुरेसा न्याय दिला जाईल की नाही, ते योग्य प्रकारे उतरेल की नाही. आणि दुसरं म्हणजे ह्या पुस्तकाबरोबरच आम्ही लेआउटसुद्धा सुरू केला आहे. आणि पुस्तक पूर्णपणे मी लावलं आहे, मी आणि माझ्या टीमने. तर ती एक मजा खूप वेगळीच होती. सांगायचा मुद्दा असा की खरोखरच जन्म देणं हे स्त्रीला मिळालेलं एक वैशिष्ट्य आहे. आणि हे पुस्तक पूर्ण केल्यावर मला असं वाटलं की माझ्या मुलांच्या जन्माआधी जर माझ्या हातात ही मार्गदर्शिका आली असती तर कदाचित मी माझ्या मुलांना अजून चांगल्या प्रकाराने घडवू शकले असते. पण हरकत नाही, आज हे पुस्तक आत्ता उपलब्ध झालं आहे गर्भसंस्काराचं. इथून पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्यांना हे नक्कीच खूप उपयोगी ठरणार आहे. तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचा, याचा उपयोग करून घ्या. मला यातला एक विशेष श्लोक आवडलेला आहे की जेव्हा बाळंतपण जवळ येतं, कळा सुरू होतात, तेव्हा म्हणण्यासाठी एक श्लोक दिलेला आहे. आता श्लोक म्हणणं म्हणजे देवावर श्रद्धा वगैरे ह्या पलीकडे जाऊन थोडा विचार करा की प्रत्येक मंत्रामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये सामर्थ्य आहे. त्या मंत्रसामर्थ्याचा विश्वास बाळगा आणि हा श्लोक काय आहे तो जाणून घ्या. तो मी सांगणार नाही आहे तुम्हाला, तो ह्या पुस्तकात तुम्हाला सापडेल, अगदी सहज सापडेल. त्या श्लोकाबरोबरच अनेक सुंदर सुंदर गोष्टी या पुस्तकात दिल्या आहेत. आसनं दिली आहेत, गर्भ म्हणजे काय, गर्भाशय म्हणजे काय, स्त्रीची घडवणूक कशी होते, बाळाचा गर्भ कसा घडतो, त्याला काय, त्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काय नावं आहेत, ही सगळी माहिती ह्याच्यात दिली आहे. इतकंच नाही तर रजोनिवृत्तीच्या काळात काय काय काळजी घ्यायला हवी ते सुद्धा ह्याच्यात दिलं आहे. तुम्ही बघाल तर याच्यामध्ये खूप खूप आकृत्या दिसतील बघा तुम्हाला. आणि इथे अनेक आसनं दिलेली आहेत, एक विशेष अशा 25-30 आकृत्या आहेत आसनांच्या. ह्या सगळ्याचा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अचूक उपयोग होणार आहे. जरूर वाचा. अत्यंत सोप्या भाषेतलं हे पुस्तक आहे. हे बघा, ही सगळी ती आसनं आहेत. आणि तुम्हाला पुस्तक आवडलं की नाही ते आवर्जून कळवा. परत एकदा नूतन पाखरे यांचं मी खूप अभिनंदन करते की मुळात त्यांनी हे पुस्तक अत्यंत कष्ट घेऊन तयार केलेलं आहे. ह्याच्यात योगाभ्यासाची जोड दिलेली आहे, गर्भशास्त्राची जोड दिलेली आहे आणि गर्भसंस्कारांची पण जोड दिलेली आहे. त्यामुळे हा त्रिवेणी संगम झालेला हे पुस्तक तुम्ही संग्राह्य आहे लक्षात घ्या, हे तुमच्याकडे ठेवा आणि त्याचं अनुकरण करा. मी परत एकदा नूतन पाखरे यांना या पुस्तकानिमित्त शुभेच्छा देते आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करते की नूतनसारख्या एका चांगल्या उत्तम अनुभवी डॉक्टरनी या पुस्तकातून तुमच्यापर्यंत हे सगळं अगाध ज्ञान आज खुलं केलं आहे. सो गो अहेड, प्लीज नक्की वाचा. ओके, आणि नूतन थँक्यू सो मच. आपण भेटत राहूयात, तोवर मी तुमचा निरोप घेते. आज्ञा द्या. थँक्यू.